तुळस ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची। मथुरेच्या कालनेमी या दैत्यराजाला मुलगी झाली। त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं। तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त। वृंदा पुढे मोठी झाली, तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं। आता हा जालंधर कसा जन्मला याची पण एक कथा आहे। स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव शंकर यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली। त्यात शंकरांनी रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी मध्यस्थी केली। त्यांनी शंकरांना विनंती केली की यातून कोणताही विध्वंस करू नका, इंद्राला माफ करा। शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तेथे सोडली। त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आला, तोच हा जालंधर। त्याच्यासाठी एक राज्यही निर्माण करण्यात आलं। हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्तापिपासू होता। त्याचं लग्न वृंदाशी झालं आणि त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं, तिच्या पातिव्रत्याचं सामर्थ्य मिळालं असं म्हणता येईल की तिने आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवचच निर्माण केलं। तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळी वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायची नाही। त्यामुळे त्याला प्रत्येक युद्धात जीवदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा। त्यामुळे मग हा जालंधर वाटेल तसा वागू लागला। जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला, त्यावर मग जालंधर स्वतःचा हक्क सांगू लागला। त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळे समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे। अर्थात देवांनी त्याची मागणी धुडकावून लावली। परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला लागला। त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदेच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला। मग सगळ्या देवांनी विष्णूकडे धाव घेतली। सगळे देव विष्णूला विनवणी करू लागले की जालंधराचा नायनाट करा। परंतु विष्णूंची एक अडचण होती, ती म्हणजे लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या। त्यामुळे जालंधरला ती भाऊ समजत होती। भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता। त्यामुळे भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते। याचा परिणाम असा झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला। यामुळे देवांना पळताभुई थोडी झाली। मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं। जालंधरचा वध कसा करायचा याचा एक दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता। केवळ भगवान शंकरच जालंधरचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते। म्हणूनच शंकरांनी युद्ध करावं यासाठी देवांना नारदाची मदत हवी होती। नारद देवांना मदत करायला तयार होते। ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला गेले आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू झालं। नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सगळ्या गोष्टी बघितल्या। नारदांनी त्याचं कौतुक केलं व म्हणाले की हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडे कैलास पर्वत नाही। आणि नारदाने कैलास पर्वत किती सुंदर आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली। त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचंही वर्णन केलं। नारदांचं ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं, जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात, कैलास आपल्याकडे असावा आणि पार्वती ही आपली व्हावी। आणि मग हव्यासापोटी जालंधर कैलासावर चालून गेला। तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केले। दोघांमध्ये घनघोर युद्ध सुरू झाले। तसा शंकरांचा पराभव करणे कोणालाही शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळे जालंधराचा वध करता येत नव्हता। जालंधराला कोणतंही रूप घेण्याची विद्या अवगत होती। युद्ध करता करताच त्याने शंकराचे रूप धारण केले।
तो पार्वतीकडे जाऊ लागला, परंतु पार्वतीने शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिने जालंधरवरती हल्ला केला. जालंधर पळून गेला. मग पार्वती विष्णूंकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आता मला फसवण्याचा कसा प्रयत्न केला तसाच तुम्ही वृंदाबरोबर करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूचा धावा करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्याची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून मग शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूंनी जालंधरचं रूप घेतलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तेथे गेले. जालंधरला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिने जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला, पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकरांनी जालंधरचा वध केला आणि जालंधरचे शिर राजवाड्यात येऊन पडले. वृंदेला कळून चुकले की आपल्या समोर जालंधर म्हणून जो उभा आहे तो जालंधर नाही. म्हणून तिने विचारले की माझ्या समोर उभा आहे तो कोण आहे. मग विष्णू आपल्या मूळ रूपात परत आले. विष्णूंना तिथे पाहून वृंदाला कळून चुकले की आपल्याच देवाने आपल्याला फसवले आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिने विष्णूला शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, म्हणून आत्ताच दगड होऊन पडाल. त्यावर विष्णू दगड झाले. त्यालाच आपण शाळीग्राम असे म्हणतो. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग व्यापू लागला. त्यामुळे संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. मग परत सगळे देव आणि लक्ष्मी देखील वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन वृंदाने अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखेतून एक वनस्पती उगवून आली. तिचंच नाव विष्णूंनी तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशी बरोबर नेहमी शाळीग्राम असेल. तुळशीचे रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूला जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणूनच असं मानलं जातं की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूपर्यंत पोहोचते. मग तो नैवेद्य असो, दान दिलेले धन असो किंवा काहीही, ही घटना कार्तिक महिन्यात घडली. म्हणून या दिवसात तुळशीचा विवाह केला जातो. कहानी आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.